नमस्कार, मी मधुरा, झी 24 तास मध्ये आपलं स्वागत. आज आपण हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात चर्चा करणार आहोत निसर्गोपचार एक वरदान या विषयावर. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेत क्लिनिकल सायकोलॉजिस्ट डॉक्टर संजय शेट्टे. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टर संजय शेट्टे यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार डॉक्टर. नमस्कार डॉक्टर. संजय शेट्टे यांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाल्यास डॉक्टर संजय हे क्लिनिकल सायकोलॉजिस्ट असून त्यांनी या क्षेत्रामध्ये PhD केली आहे. तसंच ते स्वतः नॅचरोपॅथीचे डॉक्टर असून विना औषधी नैसर्गिक पद्धतीनं उपचार करण्याकडे त्यांचा विशेष कल असतो. ठाणे इथे त्यांचं क्लिनिक असून या क्लिनिकमध्ये शारीरिक आणि मानसिक आजारांवर उपचारही केले जातात. तब्बल 20 वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी असून त्यांनी हजारो रुग्णांवर यशस्वी उपचार केलेत. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे ते अध्यक्ष असून योग आणि नॅचरोपॅथी हा कोर्स सरकार मान्य असून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभरात उपलब्ध करून दिलाय. डॉक्टर संजय यांना ठाणे गुणीजन ह्या पुरस्कारानं गौरवण्यात आलंय. डॉक्टर संजय हे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष असून योग आणि नॅचरोपॅथी हा कोर्स त्यांनी ऑनलाईन सुद्धा आता सुरू केलेला आहे. चला तर या विषयाबद्दल आपण अधिक चर्चा करूया डॉक्टर संजय शेट्टे यांच्याशी. मात्र डॉक्टर संजय यांनी गेल्या भागात आपल्याला निसर्गोपचाराबाबत सविस्तर सांगितलं होतं आणि ह्या चर्चेत त्यांनी आपलं शरीर हे पंच महाभूतांनी बनलं असून निसर्गात जसे बदल घडत असतात तसेच बदल आपल्या शरीरात सुद्धा होत असतात. आणि ह्यामध्ये आपले आचार, विचार, आहार आणि विहार ह्या चार गोष्टींचं जर आपण जतन केलं तर आपलं शरीर अगदी शेवटपर्यंत निरोगी आणि आनंदी राहू शकतं असा मौलिक सल्ला त्यांनी आपल्याला ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिला होता. आता आपण ह्याच संदर्भात अधिक चर्चा करणार आहोत डॉक्टर संजय यांच्याशी. अर्थातच डॉक्टर पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आपण गेल्या भागात खरं तर निसर्गोपचाराविषयी जाणून घेतलं होतं. विना औषध खरं तर हे निसर्गोपचार होतात ह्या मध्ये एकदा आपल्या प्रेक्षकांना द्याल. नक्कीच. निसर्गोपचाराचं बघायला तर निसर्गाशी मैत्री करणं थोडक्यात हे आपण बऱ्याच वेळा बघितलेलं आहे. आज आपण जाणून घेऊया की त्याच्यामध्ये कोणत्या थेरपीज वापरल्या जातात आणि त्या थेरपीचा फायदा कसा होतो आणि त्या थेरपीचे कोणते साईड इफेक्ट्स आहेत का किंवा कुठे आपल्याला याबद्दल आपल्याला काही चांगला वापर करता करू शकतो का. तसं बघायला यामध्ये मॅग्नेट थेरपी, ज्यूस थेरपी, हायड्रोथेरपी किंवा डायट अँड न्यूट्रिशन्स ह्याचा फार चांगला वापर होऊ शकतो. डायट अँड न्यूट्रिशन्स एक अशा पद्धती जी आहे की जेणेकरून तुम्हाला अगदी घरातच वजन मेंटेन करण्यासाठी फार चांगला वापर होऊ शकतो. त्यात अजून एक महत्त्वाचं सांगेन की मॅग्नेट थेरपीचा भाग आहे. मॅग्नेट थेरपीमध्ये अतिशय सुंदर असं काही गुणधर्म तुम्हाला सांगू शकेन आणि मॅग्नेथेरपी ही जवळजवळ जवळ 5000 वर्षापासून सुद्धा चालू आलेली आहे. आणि तुम्ही जर वेदामध्ये वगैरे बघितलं तर 15व्या शतकामध्ये सुद्धा त्याचा उल्लेख केला गेला. बरोबर. ह्या थेरपीमध्ये एकतर वजन कमी होणं किंवा BP सारखा त्रास जर असेल तर त्यांनी साधा नुसता वापर केला, साधारण 5 ते 10 मिनिटं जर मॅग्नेटचा वापर केला तरी सुद्धा अगदी आजार बरा होऊ शकतो. अशा पद्धतीने बरा होण्यापेक्षा म्हणजे मेन की कमी होऊ शकतो. दुसरा एक भाग आहे की मॅग्नेट थेरपीमध्ये ज्यावेळेस आपण त्याचा वापर करतो तेव्हा आपल्याला काही फार मोठा खर्च येत नाही. कुठेतरी आपल्याला असं फार मोठी काही वेगळं करावं लागत नाही. जेणेकरून फक्त तुम्ही 2 मॅग्नेट्स घेऊन ज्याच्यामध्ये साधारणतः 1000 GPE त्याचा कॅपॅसिटी असते आणि त्या कॅपॅसिटीचा जर आपण वापर केला तर आपल्यामध्ये जो काही बदल झालेला असतो आपल्या शरीरामध्ये जे काही काय म्हणाल ब्लड फ्लो कमी झालेला असतो तो तीव्रता वाढवणं, त्याची तीव्रता वाढवणं किंवा कमी करणं हे सहज शक्य होतं. आणि अजून एक महत्त्वाचा भाग त्याच्यामध्ये सांगितलं की जे जॉईंट पेन्स असतात की ज्या लोकांमध्ये सर्व्हिकल स्पॉन्डिलिसिस आहे, स्लिप डिस्क आहेत किंवा जॉईंट्समध्ये काही पेन्स आहेत म्हणजे हाताचे म्हणा, पायाचे, ढोपऱ्यांचे म्हणा, की हे सगळे आजार अगदी त्या ह्याने बरे होऊ शकतात. मी अगदी लांबचं नाही सांगत पण माझा स्वतःचा एक अनुभव याच्यामध्ये सांगू इच्छितो. तो म्हणजे असा की काही वर्षापूर्वी मला स्वतःला सर्व्हिकल स्पॉन्डिलिसिस झाला होता आणि मी लिटरली 12 दिवस जवळजवळ मी बेडवर कम्प्लीट झोपलो होतो आणि फायनल मला सांगितलं गेलं की तुम्हाला ऑपरेशनशिवाय पर्याय नाही, ऑपरेशन करायची इच्छा नाही आहे. पण बऱ्याच वेळा असं होतं की त्या फायनल डॉक्टरने सांगितलं म्हटलं की आपल्याला केल्याशिवाय पर्याय नसतो. पण तरी सुद्धा एक मन तयार होत नव्हतं म्हणून कुठेतरी बोला आपण प्रयत्न करून बघूया, थोडे दिवस थांबून बघूया, थोडे दिवस वेळ बघूया आणि 2-4 दिवस काढल्यानंतर काही त्रास जास्त झाला तर मग करूया. आणि अशा पद्धतीने मी घरी गेलो आणि जे काही मला वाचनात आलेलं होतं किंवा बऱ्याच वेळा त्याच्याबद्दल ऐकलेलं होतं तर मॅग्नेट थेरपी ही बऱ्याच वेळा मी ऐकली होती, बऱ्याच त्याच्याबद्दल पुस्तकं पण माझ्याकडे अवेलेबल होती आणि त्या पिरियडमध्ये मी ती पुस्तकं वाचली आणि त्यात जे मेन्शन केलं होतं त्याप्रमाणे मी ते मॅग्नेटचा वापर करायला सुरुवात केली. मॅग्नेटचा वापर करून जवळ सांगता 5-7 दिवसातच मला माझा इतका फरक पडायला लागला की मी स्वतः उभा राहून चालायला लागलो. मला इतका असा प्रकार होता की मी मानसुद्धा हलवू शकत नव्हतो. म्हणजे लिटरली मला बघायचं असेल तर मला नेकबेल्ट लावलेला असायचा आणि मी असं करून बघायचो. तर ते एक सांगता 5-7 दिवसामध्ये मुवमेंट्स व्हायला सुरुवात झाले, मला थोडासा आधार झाला आणि दुखणं कमी झालं. पण थोडासा कॉन्फिडन्स वाढला आणि मग बोललो आपण ह्याचा प्रयत्न करूया. साधारणतः त्यानंतर 1-1.5 महिना मी त्या गोष्टीचा वापर केला आणि आश्चर्य असं सांगेन तुम्हाला
त्या दिवसापासून आजपर्यंत ना कोणतं ऑपरेशन केलेलं आहे, नाही कोणतं मी औषधं घेत आहे, कोणत्याही गोळ्या नाही आहेत, फक्त योगा आणि बाकी थोडे छोटे मोठे काही एक्सरसाइज आहेत, त्या एक्सरसाइज मी घरच्या घरी करतो. आणि अतिशय आज मी लोकांना योगा शिकवतो, कुठेही मान पाहिजे तशा पद्धतीने मुवमेंट्स करू शकतो जी मला हलवता येत नव्हती, आज मी तिथे त्या ह्याच्यावरती वेगवेगळे आसन्स करून दाखवू शकतो, अतिशय सुंदर असं आहे. त्यामुळे ही गोष्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा असा माझा उद्देश आहे, आणि त्या उद्देशानेच मी आजपर्यंत इथपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न केलेले आहेत. आणि खूप सुंदर असं मी सांगेन की महाराष्ट्रातून पूर्णपणे या गोष्टीचा खूप चांगला प्रतिसाद मिळतोय, लोकांनी त्याला अगदी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे आणि ते सुद्धा ते शिकण्याचे प्रयत्न करत आहेत. तर त्यासाठीच मी वेगळ्या कोर्सेस सुद्धा अगदी ऑनलाईन सुद्धा उपलब्ध करून दिले, जेणेकरून घरी बसून सुद्धा तुम्ही ह्या गोष्टी शिकू शकता. मी थोडक्यात काय तर अतिशय चांगली अशी खरं तर उपचार पद्धती आहे, विना औषधी आहे, कुठल्याही प्रकारचं औषध नाहीये. मात्र अनेकदा असं होतं की कुठेतरी साईड इफेक्ट जाणवतात का ह्या सगळ्या नॅचरोपॅथीचे किंवा इतर काही गोष्टींचे? तसं पाहायला गेलं तर आपण याच्यामध्ये कोणत्या पद्धतीचे औषधं वापरत नाही आणि औषधं जर आपण आतमध्ये घेत असेल, इंटेक करत असेल, तर त्यात कुठेतरी आपल्याला साईड इफेक्ट होण्याची शक्यता असतात. पण याच्यामध्ये आपण असं कोणत्याही असं औषधाचा वापर करत नाही, त्यामुळे इंटेक काहीच नसल्यामुळे आजार तसा साईड इफेक्ट होण्याची शक्यता नाही. परंतु पॅथीची आपण जे थेरपीचं आपण जे वापरतो, त्या थेरपी आपण एक्सटर्नल वापरत असतो, त्या घरातच करायच्या असतात. घरी तुम्हाला त्याच्यासाठी तुम्हाला साधारणतः एक 10-15 दिवस म्हणा थोडंसं ट्रेनिंग घेतली तुम्ही, तर त्या तुम्ही स्वतः स्वतः करू शकता आणि त्यात कोणताही साईड इफेक्ट होऊ शकत नाही, कारण इंटेक नाही. आणि औषधाबद्दल मी तुम्हाला एवढं सांगू शकेन की एखाद्या गोष्टीचे औषध तुम्ही सातत्याने घेत राहिलात, साधारणतः मी 15 ते 20 दिवस समजा एखादं औषध घेतलं, तर ते शक्यतो आपल्या शरीराला सवय होते आणि आपलं मूळ शरीर जे आपले संपूर्ण शरीरामध्ये जे क्रिया होत असतात किंवा जे केमिकल तयार होत असतात, हे केमिकल आपोआप तयार करणं बंद करून टाकते. कारण निसर्गाचा एक नियम आहे की तुम्ही जी गोष्ट गरज आहे तीच तयार केली जाते, ज्या गोष्टीची गरज नाही ती तयारच होत नाही. आपल्या शरीरामध्ये प्रत्येक केमिकल तयार होत असतं. रात्री जेव्हा तुम्ही झोपता, त्या झोप्यामध्ये रात्री साधारणतः 1 ते 3.5 हा कालावधी नॉर्मली बघितला जातो, रिसर्च याच्या पाठीमागे आहे खूप मोठा, की त्यामध्ये पण सांगितलं गेलं की तुम्ही रात्री जेव्हा झोपता, रात्री 1 ते 3.5 या वेळामध्ये तुमच्या बॉडीमध्ये लागणारे सगळे क्षार तयार होत असतात आणि त्याची शरीराची वाढ पण होत असते. ती जर तुम्ही व्यवस्थित जपलीत आणि त्याला जर त्या झोपेला जर व्यवस्थित तुम्ही मेंटेन केलं, तर शक्यतो शरीर आजारी पडत नाही. आणि जर आता बऱ्याच वेळा कसं होतं की लोक झोपायला तयार नसतात, रात्री उशिरापर्यंत पिक्चर बघत असतात किंवा काही खेळत असतात किंवा गप्पा मारत असतात, कधीतरी एखादं ठीक आहे किंवा नाईट शिफ्ट करत असतात, तर यांनी 2-3 वर्ष जर सातत्याने असा प्रकार केला तर शरीराला तो अन्याय केल्यासारखा होतो आणि मग त्याच्यावरती तुम्हाला उपचार औषधोपचार करावे लागतात. पण औषधोपचार करण्यापेक्षा मी म्हणेन की जर शरीराला सिस्टम प्रमाणे जर रोजची रुटीन जी आहे ती जर तुम्ही व्यवस्थित मेंटेन केली, तर आजारपणाची वेळच येणार नाही, औषध घ्यायची गरज लागणार नाही, त्यामुळे साईड इफेक्ट होऊ शकणार नाही. चांगलं मेंटेन केलं तर नक्कीच त्याचा काही साईड इफेक्ट होणार नाही किंवा इतर काही आजारही उद्भवणार नाहीत. मात्र मगाशी तुम्ही काही थेरपीजचा उल्लेख केला होता, मग मॅग्नेट थेरपी असो किंवा ऑटोथेरपी असो, ह्या वेगवेगळ्या थेरपीज नॅचरोपॅथीमध्ये वापरल्या जातात आणि अर्थातच ह्याचा इफेक्ट खूप चांगला होतो आणि काही दिवसातच इफेक्ट जाणवायला सुरुवात होते, जसं तुमच्या बाबतीत घडलं. मला मॅग्नेट थेरपीविषयी काय सांगाल? मॅग्नेट थेरपीविषयी मी तुम्हाला आता जे सांगितलं त्याप्रमाणे की अगदी ज्याचे समजा गुडघ्यांचे दुखणे असतील किंवा वजन कमी करायचं असेल, वजन खूप जास्त झालेलं आहे किंवा जॉईंट पेन्स असतात, सर्व्हिकल स्पॉन्डिलिसिस, स्लिप डिस्क, हे सगळे आजार ह्या मॅग्नेट थेरपीमध्ये पूर्णपणे बरे होऊ शकतात. अर्थात ह्याला थोडासा वेळ लागतो, कालावधी लागतो आणि त्याला मॅग्नेटला वापरण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त 5 ते 10 मिनिटं इनफ झाले, म्हणजे मॅक्झिमम म्हटलं की दिवसभरात तुम्हाला 15 मिनिटं देणं गरजेचं आहे. त्या 15 मिनिटांमध्ये सुद्धा तुम्हाला तुमच्या बॉडीची पूर्ण लेवल मेंटेन होते. अर्थात त्याच्यात होतं काय नेमकं की यामध्ये 2 पोल्स असतात, मॅग्नेटचे 2 पोल आहेत, साऊथ आणि नॉर्थ पोल म्हणलं जातं, की ज्याच्यामध्ये तुम्हाला त्याचं तीव्रता वाढवणं म्हणजे आपलं ब्लड फ्लो वाढवणं, सर्क्युलेशन वाढवणं आणि किंवा सर्क्युलेशन कमी करणं, ह्या 2 गोष्टी त्यामध्ये मेंटेन केल्या जातात. जेव्हा तुम्ही या मॅग्नेटचा वापर करता, शरीरामध्ये जी काही अलाइनमेंट तुटलेली असते किंवा ज्या जॉईंट्समध्ये तुम्हाला गॅप निर्माण झालेला असेल, त्याच्या आतमध्ये जे काही लिक्विड असतात त्याला आपण सायनोवॅक्स लिक्विड म्हणतो, तर ते सुद्धा पुन्हा रिफिल व्हायला तयार होतं किंवा जे साईडला सरकलेलं असतात त्याला अलाइनमेंट परत मिळायला सुरुवात होते आणि त्याच्यामुळे त्याचं दुखणं कमी होतं. शिवाय झालेली जी झीज असते ती भरून निघते काही वेळा, अर्थात त्याला 2 ते 3 महिन्याचा कालावधी लागतो, परंतु ते पूर्ण नॉर्मल स्टेजला येते आणि त्याला कोणत्या पद्धती साईड इफेक्ट होऊ शकत नाही, कारण आपण आतमधून काहीच करत नाही. जर त्रास व्हायला लागला तर आपण ते ट्रीटमेंट थांबवू शकतो, त्यामुळे आपल्याला कळतं की याच्यात आपण काहीच केलं नाही. आणि त्रास जर समजा 5 ते 10 मिनिटं आपण मॅग्नेट वापरलेला आहे तर त्याच्यामुळे असा फार मोठा त्रास होऊ शकत नाही. जर बघायला गेलं दिवसभरामध्ये आपल्या आजूबाजूला सगळीकडे मॅग्नेटच आहे, तर आपण मोबाईल टी व्ही वापरतो आहे किंवा मोबाईल टॉवर्स आपल्या बाजूला आहे, तर त्याचा मॅग्नेट इफेक्ट होतोय. जर साधं नीट विचार केला तर आपल्या लक्षात येईल की जेव्हा मोठं मॅग्नेट आपण एका छोट्या मॅग्नेटच्या देतो, त्यावेळेस मोठं मॅग्नेट
छोट्या मॅग्नेटला खेचून घेतात. आपल्या शरीरावरती जे काही मॅग्नेट्स इफेक्ट आलेले असतात हे सगळे छोटे छोटे पार्टिकल्स आहेत. या पार्टिकल्सना जेव्हा तुम्ही मॅग्नेट वापरता दिवसमध्ये तुम्ही 4 ते 15 मिनिटांसमध्ये तुम्ही मॅग्नेट वापरता हे सगळे त्याच्यामध्ये खेचले जातात. त्यामुळे मॅग्नेटमुळे जे होणारे इफेक्ट्स आहेत, मॅग्नेट रेजमुळे जे इफेक्ट होणार शरीरावर इफेक्ट होणार आहेत ते पूर्णपणे नील होतात. म्हणजे तुम्हाला कोणत्याही तऱ्हेचा त्रास होणार नाही. म्हणून मी तो म्हणेन की नॉर्मल माणसाने सुद्धा ज्याला काही त्रास नाही त्याने सुद्धा 5 ते 10 मिनिटं मॅग्नेट दिवसभरात वापरायला काहीच हरकत नाही आणि त्याचे फायदे खूप आहेत. बरोबर आहे. अर्थातच खूप चांगलं करते ही थेरपी आहे, कुठलीही साईड इफेक्ट्स नाहीयेत. मात्र इतर काही थेरपी बद्दल तुम्ही सांगाल तर आपल्या प्रेक्षकांनाही समजेल नक्की निसर्गोपचारामध्ये काय काय थेरपीचा वापर केला जातो. निसर्गोपचारामध्ये तसं बघायला गेलं तर बऱ्याचशा थेरपीज आहेत ज्याच्यामध्ये खास करून हायड्रोथेरपी म्हणतात, वॉटर थेरपी पण ज्याला म्हणतो, जे घरच्या घरी करता येतात. त्यानंतर ज्यूस थेरपी आहे, नुसतं दिवसभरामध्ये ज्यूस घेऊनच राहायचं आहे. तुम्ही जर बघाल की हे इंडस्ट्रीमध्ये काम करणारे लोक जे दिवसभर बिझी असतात, उन्हामध्ये काम करत असतात किंवा 3-3 महिने 6-6 महिने ते घरी जात नाहीत, पण तरी सुद्धा तुम्ही त्यांच्याकडे बघाल त्यावेळेस एकदम फ्रेश असतात किंवा अगदी काय म्हणणार हँडसम दिसतात किंवा सुंदरता त्यांची टिकून असते. हे काय करत असतात, ते वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूस घेत असतात. मग ज्यूसचे कॉम्बिनेशन असतात, तर ते कॉम्बिनेशनमध्ये घेतलेलं असतं तुमचं एक तर पोट पण भरतं, तुम्हाला लागणारे न्यूट्रिशन्स असतात ते सगळे मिळत असतात आणि त्याच्यामुळे त्यांची शरीराची झीज होत नाही, तर उलट ते मेंटेन होतात. हलका आहार असल्यामुळे त्यांना फ्रेश वाटतं आणि ते स्वतःला टिकवून ठेवू शकतात जास्ती वेळ. बर, मग ह्या ज्युसेस मध्ये काही खास करून असे काही ज्युसेस आपण प्रेक्षकांना सांगू शकतो का? स्पेसिफिक जर बघायला गेलं तर जे सीझनल्स असतात म्हणजे ज्या सीझन प्रमाणे जे काही तयार होतात फ्रुट ज्युसेस जे असतात ते त्या पर्टिक्युलर सीझन मध्ये घेऊ शकता. काही ज्यूस असे असतात की तुम्ही घरी कॉम्बिनेशन मध्ये केव्हाही बनवू शकता. साधारणतः अद्रक आणि लिंबूचे कॉम्बिनेशन मध्ये काही ज्यूस आहेत किंवा काही व्हीटग्रास थेरपी आहे ज्याच्यामध्ये तुम्ही गव्हांकुराचा ज्यूस तयार करू शकता. आणि ज्यूसमध्ये स्पेसिफिक सांगायला म्हटलं तर मोसंबी म्हणा संत्रा म्हणा यांचे ज्यूस खूपच उपयुक्त आहेत आणि ते घ्यायला हवेत. आवळा ज्यूस आहे तो आपल्याला रेग्युलर घेता येतो. फक्त या बनवताना याच्यामध्ये जास्त जास्त शुगर वापरू नये, साखरेचं प्रमाण शक्यतो घ्यावं. नॅचरल जी टेस्ट असेल ती झालं, आपण ते गोड लागावं किंवा चांगलं लागावं म्हणून त्यामध्ये अजून काहीतरी दुसरे इन्ग्रेडियंट्स ऍड करत असतो शक्यतो घेऊ नये. शिवाय कॉकटेल ज्यूसेस वगैरे घेतात तर शक्यतो तसं न करता एका वेळेस एका टाईपचा ज्यूस घ्यावा तर त्यांनी जास्तीत जास्त फायदे होतात. अर्थातच हे सगळे ज्यूसेस घेण्याच्या देखील पद्धती आहेत आणि अर्थात जेव्हा आपण कोर्स करू तेव्हाच या सगळ्या थेरपीज बद्दल सखोल माहिती होईल आणि नक्कीच या थेरपी बद्दल आपण अजून बोलणारच आहोत पण एका ब्रेक नंतर. हितगुज आमच्या खास कार्यक्रमामध्ये वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. हितगुज आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आज आपण चर्चा करतोय निसर्गोपचार एक वरदान या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करताय डॉक्टर संजय शेट्टे. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. अर्थात डॉक्टर, आपण निसर्गोपचाराबद्दल जाणून घेतलंच, मात्र अनेकदा असं होतं की काही लोकांची औषधं सुरू असतात, मग डायबिटिक पेशंट स्पेशली त्यांची औषधं वर्षानुवर्षी चालूच असतात. मग अशा पेशंट्सच्या बाबतीत जर आपण निसर्गोपचार द्यायचे ठरलं तर आपण देऊ शकतो का, त्याचा काही प्रॉब्लेम होणार नाही का? तसं बघायला तर निसर्गोपचारासह कोणत्या पण औषध वापरत नाही आहे त्यामुळे साईड इफेक्टचा प्रश्न येत नाही. त्यामुळे त्यांची कोणत्याही औषधं चालू असताना आपण ह्या औषधाचा वापर म्हणजे या थेरपीचा वापर करू शकतो. कोणतेही साईड इफेक्ट होऊ शकत नाही आहेत कारण त्यांना आपण त्या औषधं बंद करायला सांगत नाही आहे, तर ते औषधं चालू ठेवायचे आणि त्या औषधाबरोबर हे जर आपण चालू केलं तर याला वेळ लागतो, परंतु थोड्या थोड्या वेळानंतर मला तो बदल दिसायला लागतो. मग हळूहळू करून आपण तिकडची औषधं थोडीफार कमी करून बघू शकतो की जेणेकरून त्याचा इफेक्ट मिळाला की नाही. ह्या साधारणतः औषधाचा कोणताही साईड इफेक्ट नसला तरी बरे होण्यास थोडासा वेळ लागतो. त्यामुळे सायमंडली आता एकदा आजार झालेला आहे त्या आजाराची तीव्रता त्याला जास्त आहे, त्याला त्रास होतोय, तर म्हटलं की त्याला औषधं घेणं गरजेचं आहे. त्यामुळे औषधं घ्यायची, ती औषधं चालू ठेवा आणि सायमंडसली निसर्गोपचारला सुद्धा सुरुवात करा. साधारणतः 1-1.5 महिन्यामध्ये तुम्हाला खूप फरक पडायला लागतो आणि मग ती औषधं आपण हळूहळू डॉक्टरांच्या सल्ल्याने बंद करू शकतो किंवा कमी करू शकतो. परंतु औषधं घेत असताना नॅचरोपॅथी ट्रीटमेंट करायला कोणत्याही पद्धतीचं प्रॉब्लेम नाहीये किंवा बंधन नाहीये आणि अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकता. त्याचे इफेक्ट आधी मी तुम्हाला खूप असे उदाहरण देऊ शकेन की ज्यांना डायबिटीस आहे अगदी म्हणजे 280 किंवा अगदी 488 लेवलला गेलेले, माझ्याकडे त्यांचे रेकॉर्ड्स आहेत, रिपोर्ट्स आहेत माझ्याकडे, की यांनी डायबिटीससाठी औषधं कायमस्वरूपी घ्यायला पाहिजेत असं बनलेलं. आता आजच्या तारखेत त्यांची डायबिटीस लेवल जी आहे ती पूर्णपणे नॉर्मल झालेली आहे आणि ते फक्त काय तर त्यांना मी भेंडीचा ज्यूस घ्यायला सांगितला होता आणि त्या ज्यूसचा
बरेचसे मला असे फीडबॅक आलेले आहेत की अतिशय उत्कृष्ट पद्धतीने काम करत आहे आणि त्याची औषधं घेणं सुद्धा आता फार कमी प्रमाणात झाले. म्हणजे ज्यांना इन्सुलिन घ्यावं लागत होते ते आता फक्त गोळ्यांवरती आहेत. वा, म्हणजे फक्त एका ज्यूसमुळे खरं तर त्यांचे डायबिटीज कंट्रोलमध्ये येऊ शकतो. तर नक्कीच फायदेशीर खरं तर ही नॅचरोपॅथी आहे. अर्थातच ही नॅचरोपॅथीसाठी या ट्रीटमेंटसाठी किती कालावधी लागतो? जर आजार उजुना असेल आणि आपण उशिरा ट्रीटमेंटकडे वळलो ह्या तर वेळ लागू शकतो का? अर्थात कसं होतं की हा आजार म्हणजे एखादा आजार झाल्यानंतर लोक पहिला ट्रीटमेंट घेण्यासाठी डॉक्टरांकडे जातात. अर्थात त्यांनी ते करणं गरजेचं आहे, कारण ते कोणताही त्रास इमिडिएट व्हायला लागला की ताबडतोब तो बरा व्हायला पाहिजे ही त्यांची अपेक्षा असते. निसर्गोपचारामध्ये थोडासा उपचार पूर्ण होण्यासाठी वेळ लागतो, इफेक्ट लवकर मिळत नाही. 1.5-2 महिने लागल्यानंतर त्याला रिफर मिळायला लागतो. म्हणून तात्पुरतं ती औषधं घेणं गरजेचं आहे. परंतु वेळ लागला तरी सुद्धा ती प्रोसेस इतकी सोपी आहे की घरी 15-20 मिनिटं देऊन सुद्धा तुम्ही ह्या गोष्टी करू शकता. त्यासाठी दिवसभर खूप धावा लागतं किंवा खूप काही त्रास करावा लागतं असं नाही. मार्केटमध्ये आता खूप नॅचरोपॅथीची औषधं सुद्धा अव्हेलेबल झालेली आहेत की जे तुम्हाला घरच्या घरी बनवता येतात. म्हणजे काय म्हणतात, अगदी साधं पाण्यामध्ये मिक्स करून घेऊन ती प्रोसेस आहे. त्यापेक्षा आता त्याच्या टॅबलेट्स अव्हेलेबल झालेल्या आहेत, तर त्या तुम्ही वापरू शकता. मॅग्नेट्स हे त्याला काही करावंच लागत नाही, ते फक्त डायरेक्ट तुम्ही यूज करू शकता. असे बरेचसे उपयोग आहेत जे बाहेर तयार झालेले आहेत, जे तुम्हाला घरी येऊन फक्त 15-20 मिनिटं त्यावर काम करायचं आहे. आणि हे चालू असताना तुम्हाला कोणता साईड इफेक्ट नाही आहे, कोणता त्रास होत नाही आहे किंवा कोणत्या पद्धतीने फार मोठा खर्च होत नाही आहे. त्यामुळे तुम्ही ह्या नक्कीच ह्या गोष्टीला सायमल्टेनियसली करू शकता, दोन्ही गोष्टी एकत्र घेऊ शकता. म्हणजे तो ते उपचार चालू असताना सुद्धा तुम्ही याला सातत्याने घेऊ शकता. आणि अर्थात आता हा कोर्स ऑनलाईन देखील उपलब्ध झालेला आहे. खरं महाराष्ट्रभर जे लोक आहेत त्यांना स्पेशली बाहेर येऊन कॉलेजमध्ये येऊन अभ्यास करणं जमणार नाहीये, तर त्यांना नक्कीच ऑनलाईनचा फायदा होऊ शकतो. त्याबद्दल काय सांगाल? बरेचसे महाराष्ट्रामधून म्हणजे असे फोन कॉल्स येत होते किंवा बऱ्याच वेळा सांगत की बाबा तुम्ही हा कोर्स इकडे चालू करा, किंवा प्रत्येक ठिकाणी जाऊन तिथे चालू करणं शक्य होत नव्हतं. आणि काही ठिकाणी मी प्रयोग सुद्धा केले की जिथे अशा काही पद्धतीने, पण बाकी सगळं शेड्यूल बिघडायला लागलं. मग काही लोकांनी सजेशन दिलं की ह्याला करस्पॉन्डन्स मध्ये अवेलेबल करून द्याल का किंवा काही. मग त्यात सुद्धा असं जाणवायला लागलं की नुसती पुस्तकं वाचून किंवा नुसतं पेपर सॉल्व करून काही कोण याचा वापर पूर्ण करू शकत नाही. त्याला थिओरिटिकल किंवा प्रॅक्टिकल तसं पाहिजेच आहे. म्हणून मग काय केलंय, काही विशिष्ट याचे आम्ही व्हिडिओज रेकॉर्ड केलेले आहेत. पूर्णपणे रेकॉर्ड सगळे लेक्चर्स आम्ही रेकॉर्ड केलेले आहेत आणि ते इंटरनेटवर ठेवलेले आहेत. आणि त्यासाठी स्पेशली वेबिनार म्हणून आम्ही पूर्ण डेव्हलप केलेला आहे. आणि तुम्ही जसं व्हिडिओ कॉन्फरन्स थ्रू शिकू शकता, एक इंडिव्हिज्युअल सुद्धा शिकू शकता, ग्रुपमध्ये सुद्धा शिकता येतात. आणि हे क्लासेस आम्ही जे कंडक्ट करतो तर ठाण्याला आमच्या मेन ऑफिसमध्ये माझे लेक्चर चालू असतात आणि हे सगळीकडे तुम्ही ऑनलाईन बघू शकता. त्याचा अर्थात त्याचे ठराविक टाईम असतात की त्या त्या वेळामध्ये आम्ही ते रिलीज करत असतो. पण तुम्हाला लाईव्ह बोलता येतं, तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही मला डायरेक्ट विचारू शकता. आणि जसं आता आपला हा इंटरव्ह्यू चालू आहे याच्यामध्ये सुद्धा आपल्याला डायरेक्ट प्रश्न येऊ शकतात. तशा पद्धतीने आम्ही त्यांना तिथे विचारतो, ते आपलं जे प्रश्न विचारतात ते आपल्याला समोर स्क्रीनवर दिसतात, मी त्यांना दिसत असतो आणि समोरासमोर आपण ते शिकत असतो. शिवाय याचे प्रॅक्टिकल सेशन्स ज्या ठिकाणी ते शिकतात तिथे त्यांना प्रॅक्टिकल उपलब्ध करून द्यायचं. त्याच्यासाठी काही किट्स तयार केलेल्या आहेत, ते किट्स त्यांना कुरिअरने पाठवले जातात. तिथे प्रॅक्टिकल ते घरी करू शकतात. म्हणजे अर्थात हे सगळे मटेरियल वगैरे त्यांना घरच्या घरी मिळतं, प्रॅक्टिकल करू शकतात. आणि त्याशिवाय आपण काय करतो, दर महिन्यामध्ये एक असा वर्कशॉप तयार केलेला ठेवलेला असतो. त्या वर्कशॉपमध्ये येऊन तिथे पार्टिसिपेट होऊ शकतात, जेणेकरून त्यांना प्रॅक्टिकल बेस पण मिळतो, मी वैयक्तिक त्यांना भेटू शकतो आणि त्यांचे काही शंका संबंध असतील ते समाधान करू शकतो. अरे वा, म्हणजे खरंच एकदम सोपं खरं तर मार्ग आता आहे ऑनलाईनचा. आणि अर्थातच ही जर निसर्गोपचार थेरपी जर अनेक जण शिकले तर त्याचा फायदा देखील त्यांच्या कुटुंबातील लोकांना तर होईलच, मात्र इतर समाजाला देखील होऊ शकतो. आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर अशी चर्चा पुढे चालू ठेवूया. हितगुज मध्ये पुन्हा वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आपण चर्चा करतोय निसर्गोपचार एक वरदान या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करतात डॉक्टर संजय शेट्टे. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. डॉक्टर, अर्थात ह्यामध्ये करिअर देखील करू शकतात अनेक विद्यार्थ्यांना, ह्यामध्ये जर करिअर करायचं असेल तर हे कोर्सेस कुठे कुठे अवेलेबल आहेत त्याबद्दल सांगाल? हे कोर्सेस तसे बघायला तर सगळीकडे महाराष्ट्रभरात उपलब्ध आहे, कारण मला ऑनलाईन असल्यामुळे तुम्ही कुठूनही हा कोर्स करू शकता. दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे याच्यामध्ये करिअर करण्याचे ऑप्शन्स आहेत. मी तुम्ही कोर्स केल्यानंतर स्वतःची हेल्थ तुम्ही मेंटेन कराच, आणि हेल्थ मेंटेन केल्याबरोबर तुम्ही स्वतःच्या कुटुंबाला सांभाळा आणि त्याच्याबरोबर तुम्ही तुमचं उत्पन्न सुद्धा वाढवू शकता. कारण हे कोर्स केल्यानंतर तुम्हाला स्वतःचं क्लिनिक चालू करता येतं, तुम्ही दुसऱ्यांना ट्रीटमेंट देऊ शकता. आणि महत्त्वाचा भाग म्हणजे ह्याला कोणत्या पद्धतीचं साईड इफेक्ट किंवा नसल्यामुळे कुठेही रिस्क नसते, कोणतीही रिस्क नाही यामध्ये, आणि सेफ असल्यामुळे तुम्हाला बिंदास्तपणे यामध्ये काम करता येतं. आणि तुम्ही जेव्हा तुमच्या आजूबाजूला तुमच्या काय म्हणणार तुमच्या मित्र
पत्नीने ना किंवा तुमच्या कुटुंबाला जेव्हा पहिल्यास तुम्ही सुरुवात करता तेव्हा तिथूनच तुम्हाला फीडबॅक घ्यायला सुरुवात होते की त्यांचे आजार बरे झालेले आहेत आणि प्रतिसाद तुम्हाला तसंच मिळायला सुरुवात होते. हा कोर्स जर बघायला गेला 3 महिने 6 महिने 1 वर्ष 2 वर्ष आणि डिग्री कोर्सेस सुद्धा यामध्ये अवेलेबल आहेत. तुम्हाला जी गरज आहे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. साधारणतः जर रेकमेंड जर पाहायला येतात 6 महिन्याचे कोर्सेस सुद्धा यामध्ये इनफ आहेत. 6 महिने कोर्स करून तुम्ही स्वतःला एक माहिती मिळवून घेतली, स्वतःच्या फॅमिलीला मेंटेन करण्यासाठी तुम्ही जर शिकला तर ती खूप महत्वाची बाब ठरेल. कारण आज जर बघायला गेलं मार्केटमध्ये गेल्यानंतर काय फसगत होते हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि ती फसगत आपली टाळायची असेल तर आपल्याला ज्ञान मिळवणं गरजेचं आहे. तुम्ही दुकानात थांबू शकणार नाहीये, सिस्टमला आपण बदलू शकणार नाहीये, पण येस स्वतःला क्वालिफाईड नक्कीच करू शकतो. तुम्ही जर जास्तीत जास्त याबद्दल माहिती मिळवून घेतली, स्वतःच्या शरीराला समजून घेतलं तर बाहेर गेल्यानंतर तुमची फसगत होणार नाही एवढं नक्कीच. आणि फसगत न होण्यापेक्षा जास्त म्हणून की स्वतःला मेंटेन करलं तर हेल्दी आणि वेल्दी शिवाय आनंदी राहणं फार महत्वाचं आहे. तर ते तुम्हाला सहज मिळून जाईल, त्याच्यात कोणत्याही पद्धतीचा फार मोठा खर्च होत नाहीये. पण अर्थात हा कोर्स ज्यांना करायची इच्छा आहे त्यांच्यासाठी काही शैक्षणिक पात्रता आहे का डॉक्टरेट डिग्री हवीच आहे त्याच्यासाठी? नाही, याच्यामध्ये कसं आहे की बेसिक कोर्सेस वगैरे जे असतात किंवा 1 वर्षाचा कोर्स आहे त्यांना 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा हे कोर्स करू शकतात, त्यामुळे हा मोठा त्याचा ऍडव्हान्टेज आहे. पण ज्यांना ग्रॅज्युएट व्हायचं आहे ज्याच्यामध्ये त्याला डॉक्टर व्हायचं आहे त्यांच्यासाठी मात्र 12वी सायन्स कंपल्सरी असतं. PCB हा विषय त्यामध्ये कंपल्सरी असतो. रेग्युलर मेडिकल कॉलेज सारखा हा चालतो आणि त्याला 4.5 वर्ष प्लस 1 वर्षाची इंटर्नशिप असते, त्यामुळे पूर्ण ग्रॅज्युएशन कोर्स त्याला मिळू शकतो. पण 10वी 12वीचे विद्यार्थी जे आहेत किंवा ज्यांचं शिक्षण जे आता ऑलरेडी 40-45च्या वयोगटामध्ये आहेत त्यांचं शिक्षण खूप जुनं झालेलं आहे 10वी 12वीच्या त्या बेसवर सुद्धा हे शिक्षण घेऊ शकतात आणि हे शिक्षण घेऊन सुद्धा वयाची देखील अट नाही, याला कोणत्या पद्धतीची वयाची अट नाही. अतिशय महत्वाचा मुद्दा आहे कारण याच्यामध्ये शिक्षण तसंच वयाची अट नाही आहे. आणि आता सुद्धा माझ्याकडे मी बघाल की माझ्याकडे असे बरेचसे 60 वर्षाचे 65 वर्षाचे आणि अगदी 76 वर्षाचे गृहस्थ सुद्धा माझ्या आता करंट बॅच मध्ये शिकत आहेत. थोडक्यात काय तर वयाची अट नाहीये आणि शैक्षणिक पात्रता अशी काही डॉक्टरच हवंय किंवा 12वीच हवे असं कंपल्सरी पण नाही. 10वी देखील पास झालेले विद्यार्थी ह्याकडे वळू शकतात आणि हा कोर्स करू शकतात. त्याचबरोबर तुम्ही सेमिनार्स देखील घेत असतात वारंवार, ह्या सेमिनार्स बद्दल काय सांगा? यासाठी जर बघायला गेलं तर बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं माहिती मिळत नसते, त्यांना अर्धवट माहिती असते, मग त्यांना पूर्ण माहिती देण्यासाठी मी एक सेमिनार्स ऑर्गनाईज केलेले आहेत. ते उद्या म्हणजे मंगळवार संध्याकाळी 6:30 वाजता ठाणे पूर्व इथे मंगला हायस्कूलमध्ये SEOL आहे, ग्राउंड फ्लोअरलाच आहे. आणि उद्या आणि परवा दोन्ही दिवस संध्याकाळी 6:30 वाजता मी तो प्रोग्राम अरेंज केलेला आहे. सगळ्यांसाठी मोफत आहे, कोणी येऊ शकता. त्यामध्ये 2 दिवसापैकी कोणताही 1 दिवस त्यांनी अटेंड करावा, ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त माहिती तिथे देण्याची मी प्रयत्न करतो. शिवाय त्यातल्या कोणत्यातरी एक थेरपी मी त्या दिवशी त्यांना तिथे शिकवत असतो, त्यामुळे तो एक त्यांचा फायदा होतो की सेमिनारमध्ये आल्यानंतर 2 तास त्यांनी दिलेले आहेत तर त्या 2 तासाचा काहीतरी त्यांना बेनिफिट असा मिळतो की ते कुठेतरी एक थेरपी शिकले थोडं, अर्थात ती पूर्ण शिकवली जात नाही पण त्याच्याबद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती दिली जाते आणि बऱ्यापैकी त्यांना त्याचा फायदा होतो. आणि हे कोर्स केल्यानंतर मंगळवार आणि बुधवार संध्याकाळी 6:30 वाजता मंगला हायस्कूल ठाणे ईस्ट स्टेशनच्या अगदी समोरच सेंटर आहे, त्यामुळे लोकांना जाण्या येण्याच्या दृष्टीने खूप सविस्तर आहे, काय म्हणा सोयीचं आहे. शिवाय एक महत्वाचा भाग म्हणजे या ठिकाणी कोणत्या पद्धतीचा नोंदणी विवाह असं केलं जात नाहीये. तुम्ही यायचंय, तुम्हाला जी प्रश्न असतील ते सुद्धा विचारू शकता आणि इतर काही माहिती असते ती सुद्धा मिळते. त्यांना ज्यांना वाटेल त्यांनी तर पुढचा कोर्स जर वाटत असेल त्यांना डिटेलमध्ये ते चौकशी करू शकतात आणि त्याची पूर्ण सविस्तर माहिती ती दिली जाते. बरोबर, म्हणजे थोडक्यात काय तर ह्या सेमिनारच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ह्या कोर्सेसची माहिती मिळते आणि अर्थातच तुम्ही आता बऱ्यापैकी माहिती आपल्या प्रेक्षकांना दिलेली आहे. जे महाराष्ट्रभर आता जर बघत असतील तर नक्कीच त्यांना त्याचा फायदा होऊ शकतो आणि ज्यांना इंटरेस्ट आहे खरंच नॅचरोपॅथीच्यामध्ये तर नक्कीच त्यांनी हा कोर्सचा लाभ घ्यावा कारण की आता ऑनलाईन देखील हा कोर्स उपलब्ध आहे. सर, आपली वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागते, मात्र तुम्ही आलात आणि खूप मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा Zee 24 तास, राहा एक पाऊल पुढे. Zee 24 तास, रहा एक पाऊल पुढे.